तुम्हाला जर अशा खुशखुशी आणि छान पापण्या बनवायच्या असतील तर माझी रेसिपी नक्की पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज मी बनवणार आहे कापण्या. तर आता थंडी पण आहे आणि दादा तर आषाढ महिन्यामध्ये ह्या कापण्या बनवल्या जातात, म्हणजे तळणी करतात ना, आणि दिवाळीला पण बनवतात कापण्या. त्याशिवाय आमची दिवाळी पूर्णच व्हायची नाही आणि आम्हाला खूप आवडायच्या. तर मी आता कापण्या बनवत आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बेसन घेतलेलं आहे, थोडीशी खसखस, वेलची आणि गूळ. हे मी ना अर्धा तास गूळ भिजायला ठेवला होता आणि गुळाचं पाणी करून घेतलंय. बघा, नेहमी आपण जेव्हा आपण कापण्या बनवत असेल ना, तर अर्धा तास गूळ आपण पाण्यामध्ये असं भिजत ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, गूळ विरघळतो आणि त्याचं पाणी करून घ्यायचं असतं गुळाचं. गरम वगैरे करून घ्यायची काही गरज नाही. गरम केल्यामुळे काय होतं, कापणे आपल्या खूप कडक होतात. म्हणून ना थंड पाण्यातच आपण गूळ विरघळून घ्यायचं आहे. अर्धा तास अगोदर भिजत ठेवायचं आहे. चला तर आता मी पीठ मळायला घेते आणि मी थोडासा सोडा पण टाकणार आहे. अगदी एक चिमूटभर टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, कापण्या आपल्या ना खूप मऊ होतात. काय होतं की गुळ टाकल्यामुळे ना खूप कडक अशा आणि खाताना आपल्याला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आपण थोडासा सोडा टाकायचा आहे. चला तर आता मी पहिलं पीठ मळून घेते. आता मी ना हे दोन्ही चाळून घेते, एकत्र टाकते आणि चाळून घेते. गव्हाचं पीठ आहे, दुसरं पीठ कुठलं आहे? बेसन आहे. बेसन, हा. दुसरं काय, दोन्ही पीठ घ्यायचं आपण, गव्हाचं आणि बेसनच घ्यायचं. ह्या दोन्ही पीठांनी ना खूप छान बनतात कापण्या. कारण ही माझ्या आईची रेसिपी आहे. हा, आमची दिवाळी त्याच्याशिवाय पूर्ण नाही व्हायची, कापण्याशिवाय. आता हे दोन्ही मी मिक्स करून घेते. आणि ह्याच्यात अगदी थोडासा चिमटभर सोडा टाकायचा. बघा, जास्त पण नाही टाकायचा. काय होतं की जास्त टाकल्यामुळे त्याच्यामध्ये तेल पण राहू शकता. एकदम चिमूटभर सोडा टाकायचा. बघा, आणि चव्यानुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. अगदी सोपी आणि 10-15 मिनिटात बनणारी अशी रेसिपी आहे. जास्त वेळ पण नाही लागत याला. आणि सकाळी कसं कामाला जायच्या आधी किंवा शाळेत जायच्या आधी टाइम भेटत नाही ना, म्हणजे परफेक्ट स्नॅक आहे चहा सोबत खायला. आणि तुम्ही शाळेत किंवा तुमच्या कामाला जाऊ शकता. कधी कधी कंटाळा आला असेल ना डबा बनवायचा, तर तुमच्या मुलांना डब्यातही देऊ शकता कापण्या. आणि सकाळच्या नाश्त्याला पण तुमच्या मुलांना देऊ शकता चहा बरोबर. चहा बरोबर तर खूपच छान लागतात कापण्या. चहानी कापण्या खूपच छान. आता हे थोडं थोडं पाणी घालत आपण मळायचं आहे. बघा, गुळाचं पाणी आहे. हे पीठ तसंच मळायचं ना मम्मी, जसं आपण चपातीला? हा, जसं आपण चपात्याला मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही, खूप इझी सोपी रेसिपी आहे. आणि अगदी ह्याच्यामध्ये काय 10 मिनिटात बनून तयार होते. वेलची पावडर पण टाकायची आहे. बघा, नेहमी मी विसरते सांगायला, असंच होतं माझ्याकडून, नेहमी विसरतच काय ना काय. आणि तुम्ही ना हे गुळाचं पाणी वरच टाका, खाली ना घाण असू शकते, कचरा वगैरे असतो ना खाली, नाहीतर गाळून घेतलं तरी चालेल पाणी गुळाचं. आता तुम्ही ना पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघा, आपलं पीठ आता मळून झालं या. आणि आता आपण कापण्या बनवायला घेऊया. आता मी ना हे बघा, इथं बनवायला घेते कापण्या. आणि मी आता ना गोळा करून घेते. आणि गोळा जास्त असा, तुम्हाला जेवढं पातळ जाड करायचं आहे तेवढा गोळा घ्या. आणि ह्याला ना खूप सारी ना हे खसखस लावून घ्या अगोदरच. बघा, आता मी गोळा करून घेतलाय आणि त्याला मी आता खसखस लावते. बघा, आणि खसखस खूप लावा आणि लाटायच्या अगोदरच खसखस लावा. तुम्ही लाटल्यानंतर जर खसखस लावली ना, तर ती सगळी तेलामध्ये पसरेल आणि मग तेल असं काळं काळं होऊन जातं ना, मग खसखस तेलामध्ये गेली की.
म्हणून ना तुम्ही अगोदरच खसखस लावून घ्या आणि लाटायला घ्या. मग हे बघा आता मी इथे लाटते या, आणि असं लाटा जास्त पातळ लाटू नका आणि जास्त जाडही लाटू नका, असं मीडियम असं लाटून घ्या. बघा आता इथे मी लाटते या, आणि ह्या कापण्या ना 10-15 दिवस तर टिकतात. तुम्ही अशा बनवून ठेवा आणि नाश्त्यासाठी तुमच्या मुलांना किंवा तुम्ही खा. हे बघा आता किती छान झालेत. आणि तुम्ही ना जास्त अशा बारीक पण कापू नका, थोड्याशा मोठ्याच ठेवा, कारण की जास्त बारीक पण कापले ना ते तळायला पण त्रास होतो आणि कुठं खेळत बसायचं ना, म्हणून अशा मोठ्या मोठ्या कापायच्या आणि तळायच्या, आणि खूपच छान बनतात आणि खूपच चांगल्या पण लागतात. हे कापायला घेते आणि आपण शंकरपाया कसं कापतो तसंच कापायच्या, आपण बारीक कापायच्या नाहीत अजिबात. ते छोट्या कापले ना बारीक बारीक तर ते तळायला पण भारी. मी कापायला घेते आणि आपण थोड्याशा ना मोठ्याच ठेवायच्या आहेत कापण्या, जास्त बारीक नाही कापायच्या. बिस्किटांसारखी साईज. आता हे थोडस हे आहे ना, ह्याचे मी दोनच भाग करते बघा, आणि साईडच थोडस आपण असं काढून घेऊया. बघा किती छान. आणि आता आपण आता कापूया बघा. अशा कापून घ्यायच्या. आता हे छोटे छोटे तुकडे आहेत ना, वाटलंच तर आपण असे काढून घ्यायचे. बघा एवढे अशा तुम्ही ठेवा मोठ्या. बघा इकडे मी तेल पण गरम करायला ठेवा, तोपर्यंत लाटू स्टोर आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता मी ह्या तळून घेते बघा. बघा तेल पण आपलं चांगलं गरम झाले, आपण कापण्या तळून घेऊया. किती छान तळले जात आहेत, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट. बघा फुग आहे पण लागले, पण लागले एकदम. बघा किती छान फुगलेत. बघा किती छान फुललेत आपल्या कापण्या. वाव मम्मी खूपच छान बनलेत ग. किती छान बनलेत ना, किती छान फुगत आहेत. आणि गॅस तुम्ही मीडियम करून चांगल्या तळून घ्या, आतून शिजल्या पाहिजे चांगल्या कापण्या. हे बघा मी गॅस मीडियमच ठेवलाय. वाव खूपच छान झाले, छान झाले. मम्मी आता काढून घेते. बघा मी आता काढून घेते. खाली आपण टिश्यू पेपर हातरायचा, म्हणजे त्याच्यातलं एक्सेस ऑइल आहे ते हा निघून जात. बघा वाव किती छान बनलेत कापण्या, आणि किती मऊ बनलेत बघा तुम्ही. तुम्हाला मी नंतर एक तोडून दाखवते आणि खाऊन पण दाखवते. आता मी ह्या तळून घेते बघा. इतक्या छान बनलेत ना. तुला माहित आहे गुड्डू, आम्ही लहान असताना ना आजी आहे ना गावाची आजी, ते असेच कापण्या बनवायची दिवाळीला. खूप छान लागायचं तेव्हा. ही पारंपरिक रेसिपी आहे, याच्या अगोदर माझी आजी बनवायची, नंतर आई बनवायला लागली, आता मी बनवते. रेसिपीच पारंपरिक आहे. नंतर आम्ही बनवणार, आता नंतर तुम्ही बनवणार. रेसिपी लक्षात ठेवा. तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच छान बनलं. आता तुम्ही अशाच सगळ्या हा अशाच का तुम्ही कापण्या सर्व बनवून घ्या बघा. बघा आपल्या कापणे किती मस्त बनतायत ना मम्मी. तर मम्मी बनवते सगळ्या कापण्या, एकदम छान बनतायत, खुसखुशीत आणि एकदम टेस्टी. छान बनले बघा कापण्या. आयटम फुगली आहे बापरे. तुम्ही अशी पुरीही बनवू शकता, कापणी बनवू शकता आणि पुरीही बनवू शकता. तुमची मर्जी. तुम्हाला मी खाऊन दाखवते. खूप छान मऊ खुसखुशीत अशा कापण्या बनल्या आहेत. तर नक्की रेसिपी पूर्ण बघा. बाय.
खूपच छान बनल्यात कापण्या. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही बेल आयकॉन दाबा आणि नक्की बनवून बघा माझी रेसिपी. चला बाय. रात्रीच्या एक वाजलेले आहेत आणि मी आता रेसिपी बनवलेली आहे, तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा.